कन्नड तालुक्यातील चापाने तिथे मटका बंद करणं, पोलीस जमादार यांची बदली करणं यासह इतर मागण्यासाठी गावातील एक व्यक्ती हा BSNL मोबाईल टॉवरवर चढला आहे. त्यांना खाली उतरवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. कन्नड तालुक्यातील चापानेर येथील दादा पवार हे मटका बंद करणे, पोलीस जमादार यांची बदली करणे यासह इतर मागण्यांसाठी आज सकाळी सुमारे 6 वाजेपासून गावातील BSNL मोबाईल टॉवरवर चढले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह पोलिसांची सकाळपासूनच चांगलीच धावपळ झाली. दादा पवार यांनी टॉवरवर चढण्यापूर्वी खाली एक चिठ्ठी चिटकवली असून त्यात लिहिले आहे की माझ्याकडून मटका चालवण्यास शिकलेला शिरसगाव येथील व्यक्ती करोडपती झाला, तर आता मला मटका चालवण्याचे बुक देत नाही, त्याचा मटका बंद करण्यात यावा. तसेच तेथे कार्यरत कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस जमादारशी कन्नड तालुक्यातून बदली करण्यात यावी आणि इतर मागण्या नमूद केल्यात. घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांनी चापनेर गाठून सदर व्यक्तीबरोबर फोनवरून चर्चा केली. त्यामुळे या अनोख्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आलंय. याला म्हणून खाली उतरण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. अनिल गायकवाड, MCN News, कन्नड.